आषाढी वारीसाठी श्री क्षेत्र पंढरपूर येथे जमणाऱ्या सर्व वारकरी भक्तांचे स्वागत करण्यासाठी सोलापूर ग्रामीण पोलीस दल आणि सोलापूर जिल्हा प्रशासन सज्ज झालंय. वारकऱ्यांसाठी करण्यात आलेल्या तयारीची माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. प्रथम आपण वाहन तळांच्या स्थळांबद्दल सविस्तर माहिती घेऊयात. 65 एकरमध्ये दिंड्यांसोबत वास्तव्यास येणारी सर्व प्रकारची वाहने 65 एकरमध्येच पार्क करायची आहेत. नगर, बार्शी, टेंभुर्णी, करकम कडून येणारी सर्व प्रकारची वाहने ही अहिल्या चौक ते शेटफळ रोडवर असलेल्या 65 एकराच्या पाठीमागच्या वाहनतळावर पार्क करायची आहेत. सोलापूर, मोहोळ, तिरहे मार्गे सोलापूर कडून येणारी सर्व प्रकारची वाहने ही भीमा बस स्थानक आणि शेटफळ रोडवर असलेल्या 65 एकरच्या पाठीमागे असलेल्या वाहनतळावर पार्क करायची आहेत. पुणे, सातारा, बाखरी मार्गे येणारी वाहने ही इसबावी विसावा आणि 52 एकर मैदानात पार्क करायची आहेत. कराड, आटपाडी, दिघांची मार्गे येणारी वाहने ही श्रेयस पॅलेस येथील वेअर हाऊसच्या बाजूच्या मैदानात पार्क करायची आहेत. कोल्हापूर, सांगली, मिरज आणि सांगोला मार्गे येणारी वाहने ही कासेगाव फाटा, टाकळी बायपास मार्गे येऊन श्रेयस पॅलेस येथील वेअर हाऊसच्या बाजूच्या मैदानात पार्क करायची आहेत. विजापूर, मंगळवेढा मार्गे येणारी वाहने ही कासेगाव फाटा, टाकळी मार्गे येऊन श्रेयस पॅलेस येथील वेअर हाऊसच्या बाजूच्या मैदानात व यमाई तुकाई मंदिर मैदानामध्ये तसेच बिढारी बंगला सेशन कोर्ट शेजारी पार्क करायची आहेत. या सर्व वाहनतळांवर प्रशासनामार्फत पिण्याच्या पाण्याची आणि शौचालयांची सोय करण्यात आली आहे. वारी काळात भाविकांची गैरसोय होऊ नये आणि त्यांची वारी सुखकर व्हावी यासाठी सर्व वाहनांना पंढरपूर शहरात प्रवेश बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे वाहनतळावर आपापली वाहने पार्क केल्यानंतर दर्शनासाठी चालत जायचंय. तसेच भाविकांनी आपली वाहने रस्त्यावर लावून जाऊ नये याची दक्षता घ्यावी. पंढरपूर शहरात प्रदक्षिणा मार्ग, वाळवंट, 65 एकर या दर्शन मार्गांवर प्रशासनातर्फे जागोजागी पिण्याचे पाणी, शौचालये, आरोग्य केंद्रांची तसेच पोलीस मदत केंद्रांची व्यवस्था करण्यात आली. त्या सर्वांची लोकेशन्स आपण स्क्रीनवर पाहू शकता. तसेच पंढरपूर शहरातील राहण्याची ठिकाणे, प्रशासकीय कार्यालयांची माहिती आता आपल्याला स्क्रीनवर दिसतीये. तेव्हा आपण पंढरीची वारी हे ॲप आपल्या मोबाईलवर डाउनलोड करून या सर्व स्थळांची माहिती या ॲपमधून देखील घेऊ शकता. दर्शनाकरता येणाऱ्या भाविकांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक, चौफाळा, नाथ चौक, तांबडा मारुती, महाद्वार चौक, कालिका देवी चौक ते चौफाळा या मार्गाचा प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी वापर करावा. या प्रदक्षिणा मार्गावर उलट दिशेनेच चालत जाऊ नये याची सर्वांनी दक्षता घ्यावी. विठ्ठल रुक्मिणी मंदिर प्रदक्षिणाकरता श्री संत नामदेव महाराज पायरी इथे दर्शनाकरता येणाऱ्या भाविकांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक, चौफाळा, नाथ चौक, तांबडा मारुती, महाद्वार येथून श्री संत नामदेव महाराज पायरी येथील दर्शन झाल्यानंतर मंदिराच्या डाव्या बाजूने श्री संत तुकाराम भवन ते पश्चिम गेट ते चौफाळा या मार्गाने बाहेर पडावे. पश्चिम द्वार ते चौफाळा हा केवळ बाहेर पडण्याचा मार्ग असेल. या मार्गाचा कोणालाही मंदिराकडे येण्यासाठी वापर करता येणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी. नदीकडे स्नानाकरता जाणाऱ्या भाविकांनी दत्तघाट, उद्धव घाट, कुंभार घाट, खिस्ते घाट आणि बडार घाट या घाटांचा वापर करावा. तसेच स्नान करून येणाऱ्या भाविकांनी वर प्रदक्षिणा मार्गावर येण्यासाठी महाद्वार घाट, चंद्रभागा घाट या घाटांचा वापर करावा. महाद्वार घाटाकडून मंदिराकडे येणाऱ्या भाविकांनी श्री संत नामदेव महाराज पायरी येथील दर्शन झाल्यानंतर मंदिराच्या डाव्या बाजूने श्री संत तुकाराम भवन, पश्चिम गेट ते चौफाळा या मार्गाने बाहेर पडावे. वारी काळात पंढरपूर शहरातील बस स्थानके ही शहराबाहेर हलवण्यात येणार आहेत. त्याबद्दलची माहिती आता आपण घेऊयात. पुणे, सातारा आणि मुंबईच्या दिशेने जायचे असल्यास पुणे, सातारा, पंढरपूर रोड, डीव्हीपी मॉलसमोर चंद्रभागा बस स्थानकावरून तुम्ही जाऊ शकता. कोल्हापूर, रत्नागिरी, मंगळवेढा, सांगली, सिंधुदुर्ग, सांगोला या ठिकाणी जायचे असल्यास जुना कासेगाव रोड, ITI कॉलेजजवळील पांडुरंग बस स्थानकावरून तुम्ही जाऊ शकता. अमरावती, औरंगाबाद आणि नागपूरच्या दिशेने जायचे असल्यास पंढरपूर, मोहोळ आणि सोलापूर रोडवरील भीमा बस स्थानकावरून तुम्ही जाऊ शकता. नाशिक, जळगाव, अहमदनगर आणि धुळे या ठिकाणी जायचे असल्यास टेंभुर्णी रोड तसेच गुरसाळ येथील विठ्ठल सहकारी साखर कारखाना बस स्थानकावरून तुम्ही जाऊ शकता. आता आपण शहराबाहेरून जाणाऱ्या जड वाहतुकीसाठीच्या पर्यायी मार्गांची माहिती घेऊयात. नगरकडून येणारी वाहतूक ही टेंभुर्णी, मोहोळ, सोलापूर मार्गे विजापूर जातील किंवा टेंभुर्णी,
अकलूज, महूद, सांगोला, मंगळवेढा या पर्यायी मार्गे देखील विजापूरला जाऊ शकतील. तसेच विजापूरकडून येणारी वाहने ही सोलापूर, मोहोळ, टेंभुर्णी मार्गे किंवा मंगळवेढा, सांगोला, महूद, अकलूज, टेंभुर्णी मार्गे नगरकडे येतील. पुण्यावरून येणारी वाहतूक विजापूरकडे जाण्याकरता वेळापूर, महूद, सांगोला, मंगळवेढा मार्गे विजापूरकडे जातील. तसेच विजापूरवरून पुण्याकडे येताना मंगळवेढा, सांगोला, महूद, वेळापूर मार्गे पुण्याकडे येईल. या सर्व काळात जर एखादी संशयास्पद वस्तू, व्यक्ती अथवा वाहन आढळल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा. भाविकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास जवळच्या मदत केंद्राशी संपर्क साधावा किंवा 112 म्हणजेच 112 या नंबरवर संपर्क साधावा. शासनातर्फे घालून दिलेल्या कोविडच्या नियमांचे सर्वांनी पालन करावे ही नम्र विनंती. सोलापूर ग्रामीण पोलीस दल आणि जिल्हा प्रशासन आपल्या सेवेसाठी सज्ज आहे. आपणही पोलीस दलास सहकार्य करून हा सोहळा शिस्तबद्धरित्या आणि संयमाने पार पाडावा ही आपल्याला नम्र विनंती. धन्यवाद.